की मी म्हणतो तसं की डायलॉग्स आम्हाला वेगळे पाहिजे होते. हमरी तुमरी आहे चित्रपटात, पण ती रेग्युलर चित्रपटांसारखी हमरी तुमरी नको होती. तर मग आमच्या डोक्यात काय आलं, म्हणजे लाटकरांची कल्पना आहे लेखकांची, त्यांच्या डोक्यात असं आलं की हे काय करतात बेसिकली ही दोन पात्र, ते एकमेकांना अद्दल घडवतात, ते एकमेकांना धडा शिकवतात. तर मग आपण धडे वापरले तर म्हणून हा शिक्षण सम्राट आहे, हा शिक्षण सम्राट आहे, हा लोकांना शिकवतो. त्याच्या शाळा आहेत, त्याचे कॉलेजेस आहेत, आणि शामराव देशमुख म्हणतो मी तो, वो बहुत बडा नाम आहे एज्युकेशन सेक्टर का. त्यामुळे तो सतत अभ्यास व्हायला पाहिजे, शिक्षण व्हायला पाहिजे या सगळ्या झोनमध्ये. सो म्हणजे शिक्षण त्याचं शिकवायचं काम आहे, आणि त्याच्या आयुष्यात एक ठिणगी श्लोक टाकतो ज्याच्या आता तो श्लोक त्याला काहीतरी नवीन शिकतो, म्हणून तो सतत त्याला डिवचत राहतो, आणि तो त्याला त्याच्याच पाठ्यपुस्तकातले धडे ऐकवत राहतो की बालभारती इयत्ता तिसरी धडा चौथा. सो आणि तो आणि एका पॉईंटला ते जेव्हा फिरतं सगळं, तेव्हा ते शामराव देशमुख त्याला म्हणतात की किती दिवस बालभारती वाचणार, आता कुमार भारती वाच. आणि ते उलटं सुरू होतं सगळं. सो ती पण फक्त गिमिक नाही आहे, त्याचं ते शिक्षण सम्राट असणं, त्याचं गोष्टीशी कनेक्ट असणं, एकमेकांना धडा शिकवतात या अनुषंगाने त्या धड्यांचा वापर करणं, ह्या तर त्याच्या मागे काम केलं गेलं. पण ते मस्त वाटते ऑडियन्सला, कारण अदरवाईज तू हे पॉईंट आऊट नसतं केलंस. जर ते अधोरेखित झालं नसतं, जर ते स्टँड आऊट झालं नसतं, तर तू ते पॉईंट आऊट नसतं केलंस. तर आम्हाला करताना खूप मजा आली एरवी कधी, कारण आता असे आता खूप रिअलिस्टिक फिल्म्सचा जमान आहे, आणि दॅट इज व्हेरी गुड. पण त्याच्यात मध्ये म्हणजे मध्येच एक बाहुबली आला की कसं सगळं फिरतं जग, तसं तू दॅट एक्सटेंड आम्हाला एक वेगळा झोन एक्सप्लॉइट करता, नॉस्टॅल्जिक झोन. म्हणजे राजकुमार, हां, म्हणींचा वापर होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे राजकुमार राजजी किंवा त्यांच्याबरोबरचे मग शत्रुजी यांची जी डायलॉग फेक असायची ना, युसुफबाईंच्या बरोबर राजजींनी केलेलं सौदागर, ह्याच्यातली जी एक संवादाची देवाणघेवाण लोकांना पाहायला नक्कीच आवडतं, प्रोव्हाइडेड डन बाय अ नाईस रिटन बाय अ नाईस रायटर डिरेक्टर. अँड देन आम्ही जे आम्ही स्वतः हसायचो ॲक्टिंग करताना, यू आर ट्राईंग टू बी वन अप, कारण मजा यायची. कारण ते अदरवाइज यू डोंट टॉक लाईक दॅट टू एनीबडी ना ऑफ स्क्रीन. तुम्ही आता कोणाशी असं म्हणत नाही बालभारती इयत्ता तिसरी असं कोणी कोणाला म्हणत नाही ना, पण ते इतकं मजेशीर होतं. आणि ते की कसं आहे, रणांगणच्या निमित्ताने आम्ही एक अख्खं जग उभं केलं. सो त्या जगात ती माणसं तसंच बोलतात. म्हणजे एक आत्या आहे चित्रपटात जी सरांची, म्हणजे कॅरेक्टर म्हणून मी सांगतो काय वेगळे, पण ती सरांची आत्या म्हणजे शामराव देशमुखांची एक म्हातारी आत्या, जखड म्हातारी, आणि ती विक्षिप्त आहे. म्हणजे खूप वय झाल्यानंतर एक विक्षिप्तपणा येतो ना म्हातारपणी, असंबद्ध बोलायला सुरुवात होते, आणि कुठेतरी काहीतरी कधीतरी जुनं लक्षात असतं की ह्यांनी मला वाईट वागवलं होतं. मग तो माणूस समोर दिसला की शिव्या द्यायला सुरुवात होते त्या बाईची, तिचा आत्ताच काहीच संबंध नाही आहे. पण तर तसं एक कॅरेक्टर ठेवलं की ते अत्यंत क्रिप्टिक मोमेंट्सला फिल्ममध्ये येतं, आणि ते काहीतरी रॅन्डम शामराव देशमुखांना शिव्या देऊन जातं, आणि त्या पॉईंटला यू फील की किती म्हणजे काय डोकं सरकलंय बाईचं, डोकं सरकलंय. आणि हळूहळू जसा सिनेमा उलगडत जातो तसं तसं त्या आत्याच्या बोलण्याचा अर्थ तुम्हाला लागत जातो.